बांबोडे तालुका शिराळा येथील विजयदादा पाटील विकास सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत ज्योतिर्लिंग स्थानिक सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी पुन्हा एकदा सत्ता स्थापन केले. या निवडणुकीत संचालक विश्वास पाटील, संचालक सुकुमार पाटील, भीमराव ताटे, संजय पाटील, श्रीकांत मोरे, सुरेश मोरे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी ज्योतिर्लिंग स्थानिक सहकार विकास पॅनेलने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले. निवडणूक निर्णय अधिकारी सौ यू एस वाटेगावकर, सचिव संजय पाटील यांनी काम पाहिले. सोसायटीच्या निवडणुकीत एकूण 13 जागांपैकी सत्ताधारी गटाच्या 5 जागा बिनविरोध निवडून आल्या. ही निवडणूक सर्वसाधारण 8 जागांसाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत विरोधी भानुदास माने पुरस्कृत पॅनेलचा एक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरला, त्यालाही पराभव स्वीकारावा लागला. ही निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. तात्यासो शिवाजी माने, जयसिंग ज्ञानू जाधव, सर्जेराव तुकाराम बारपटे, सर्जेराव रामचंद्र कवचाळे, अंकुश रामू खोपडे, तुकाराम गणपती पवार, ऋषिकेश विजयकुमार पाटील, सुरेश वसंत हिंगणे हे भरघोस मतांनी विजयी झाले. इंदुबाई बबन धुमाळ, सौ राजश्री दिलीप भडकमकर, इंदुबाई आनंदा जाधव, संजय पांडुरंग सुतार, महादेव ज्ञानू ताटे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.